नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चाळीसगावमध्ये बोटाद जंगलची खरेदी येते ती खरेदी म्हणजे सोनू बहुधनगर त्याचबरोबर गणेश भाऊ यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येते मित्रांनो ही गाडीची जी खरेदी ही बोटाद जंगलची खरेदी असते बोटाद जिल्ह्याची खरेदी असते तर मित्रांनो हे बघा या गाडीमध्ये एकूण साठ शेड्या आहेत त्याच्यामधनं पस्तीस शेड्या या गाभणी आहेत आणि बाकी उर्वरित शेड्या जनलेल्या शेड्या आहेत जसं तुम्ही बघू शकता तुम या गाबडी शेडींची क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवतोय त्याचबरोबर या गाडीमध्ये अठरा मेंढ्या देखील आहेत मित्रांनो मेंढ्या देखील एक नंबर मेंढ्या त्यांनी <coughs> आणलेल्या गाडीमध्ये ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओच्या हो माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ आलास व्हिडिओ लाईक करा तुमच्या काय कमेंट्स असतील तेही सांगा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या अशी नवीन नवीन व्हिडिओतील तर मित्रांनो हे बघा असं एका एका जणांचं पन्नास पन्नास आठ साठ शेडी तिकडे कडप असतो त्या कडपामधून त्यांना ज्या शेड आवडतात ते घेता आता बघा मित्रांनो मेंढ्या बघा एकच नंबर क्वालिटीच्या सगळे मेंढ्या जसं त्यांच्या मागच्या गाडीला क्वालिटी होती मेंढ्यांची तशी या गाडीला देखील क्वालिटी बघा मधून अठरा मेंढ्या पण मेंढ्याच्या एकच सगळ्याच्या सगळे मेंढ्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर मेंढ्या जसे आपल्या निजामपुरी मेंढ्या असतात त्यांना त्यांच्यापेक्षा खूप काहीतरी भारी मेंढ्या असतात ज्या काठेवाड्याचे मेंढ्या मित्रांनो गुजरातच्या मेंढ्या जशी काठवाडी बकरी असते त्याचप्रमाणे काठीवाडी मेंढी देखील दुधाला चांगले असते आणि उंच पूर्ण हाईट लेन तुम्ही बघू शकतात आणि सगळ्यात त्यांचा जो कलर आहे तो देखील खूप देखणं असतो तसं तुम्ही बघू शकता आता या गाभणी शेड्या तुम्हाला आहे हे बघा ह्या ज्या शेड्या धरलेल्या आहेत या शेड्यांची खरेदी झालेली आहे आणि याच शेड्या गाडीमध्ये असणार आहेत बघून घ्या आता तुम्हाला जर खरेदी करायची असेल जमीन मेन शेड्या वगैरे तुम्हाला आवडल्या असतील तर उद्या गाडी येते गाडी ही बारा वाजेच्या अकरा ते बाराच्या सुमारास चाळीसगावमध्ये गाडी असणार आहे हे बघा क्वालिटी एकच नंबर आहे सगळी आता हे तिकडचे चारणार आहेत बघून घ्या सगळेच ज्यांना भरवाडा म्हटलं जातं जसं आपल्या भागामध्ये मेंढ आहेत किंवा मग वाड्यावाले तसे त्या भागामध्ये हे भरवाडा म्हटलं जातं त्यांना हे बघा किती किती मेंढ्या किती किती बकऱ्या असतात बघून घ्या एवढ्या बकरींमधनं त्या बकऱ्या आणाव्या लागतात मित्रांनो एकही शेडीला तिथं बघा तुम्ही सगळ्या जागेवरती उभ्यात एक त्यांचा वाडा आहे तिथं उभ्या एकही शेडीला तुम्हाला तिथं म्हटलं गड्या म्हणजे दोरी वगैरे बांधलेली दिसणार नाही सगळ्या या बकऱ्या एकदम ओपन असतात कुठं जात नाही आणि ह्या बकरींची एक सवय अशी चांगली की एकमेकांना सोडून दुसरीकडे कुठं 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 जात नाही हे बघा एवढ्या साऱ्या बकऱ्यांमधून ते बकऱ्या खरेदी वगैरे करत असतात कर त्यांना जी खरेदी जे आवडतात तशा बकऱ्या खरेदी कर करतात हे बघा हे बघा क्वालिटी मित्रांनो गाभण्याची क्वालिटी बघा हे बघा तोलावरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही तोलावरी बकऱ्या बघून घ्या आता गणेश भाऊ तिथं खरेदीला गेलेले गणेशबाबतचे व्हिडिओ त्यांनी तिकडन पाठवले आहेत म्हणून थोडेसे असे वाकडे दिसत आहे पण मित्रांनो माल एक नंबर आहे संपूर्ण